खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं होतं. एका खासदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा डेलकर यांना तातडीने मदत करू शकले असते, परंतु त्यांनी केलेलं दुर्लक्ष जाणीवपूर्वक होतं का असा सवाल आता काँग्रेसने उपस्थित केलाय. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बोंबाबोंब करणारे भाजपचे नेते हे खासदार मोहन डेलकर आत्महत्येसंदर्भात गप्प का असं विचारत कोणत्याही नेत्याने याबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केल्या नाहीत हे अत्यंत दुर्दैवाचं आहे असा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केलाय. या देशाचं सरकार त्यांना का वाचू शकलं नाही, का कुठली पावलं उचलली नाही याचं उत्तर देण्याची आवश्यकता आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे. आम्ही भाजपाकडे ही अधिकृत मागणी करत आहोत की पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी का पावलं उचलली नाहीत याचं अधिकृतपणे स्पष्टीकरण तुम्ही द्या. मोहनभाई डेलकरांचा प्राण तुम्ही वाचवू शकला असता तुम्ही का वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. दुर्दैवाची बाब ही की त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलण्या अगोदर जवळपास वर्ष दीड वर्षापासून मदतीच्या याचनेकरता आर्त टाबू फोडला होता आणि धक्कादायक बाब ही त्याही पेक्षा महत्वाची आणि ती पुढे ही अशी आहे की त्यांनी देशामधल्या संविधानिक पदावर असलेल्या अत्यंत ताकदवर अशा सर्व दरवाजांना खोटावण्याचं काम केलं होतं. आणि ही यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना याकरता असू शकत नाही की ह्या देशातल्या लोकशाहीनं आणि या लोकशाहीनं ज्यांना प्रमुख पदावरती काम करण्याची संधी दिली त्या सर्वांनी मोहन डेलकर यांना मदत केली नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली होती. एक 18 डिसेंबर 2020 रोजी आणि दुसरं पत्र जे लिहिलं होतं ते लिहिलं होतं 31 जानेवारी 2021 रोजी. आणि ही जी दोन पत्र त्यांनी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी आपली जी आर्त याचना त्यांच्यावरती होणारे अत्याचार त्यांना जे वारंवार केंद्रीय अधिकाऱ्यांकडनं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं अपमानित केलं जाते या संदर्भामध्ये पूर्णपणे माहिती त्यांनी पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. त्याबरोबर त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती की त्यांना स्वतः भेटून समक्ष भेटून आपली आर्त कहाणी जी आहे ती सांगायची होती, परंतु त्यांना भेट देखील दिली नाही. तशाच तऱ्हेचं पत्र देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांना त्यांनी पाठवलं होतं. दोन पत्र पाठवली अमितभाई शाह यांना त्यांनी 18 डिसेंबर 2020 रोजी आणि 12 जानेवारी 2021 रोजी पत्र पाठवली. ही पत्र आज आम्ही जाहीर करत आहोत, आपल्या सगळ्यांना ती पत्र देत आहोत आणि आपल्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक जनतेपर्यंत ते पोहोचली पाहिजे. एका खासदारानं मदतीची याचना केली आणि त्याला कुठल्या तरीच उत्तर दिलं गेलं नाही. तशाच तऱ्हेचं पत्र त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना 3 वेळा पाठवलं. एक पत्र पाठवलं त्यांनी 18 डिसेंबर 2020 रोजी, दुसरं पत्र पाठवलं 12 जानेवारी 2021 रोजी, 19 जानेवारी 2021 रोजी तिसरं पत्र पाठवलं. त्याचबरोबर त्यांनी 13 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांना देखील पत्र पाठवलं. म्हणजे जेवढे त्यांना शक्य होते त्या प्रत्येकाकडे त्यांनी मदतीची याचना केली आणि त्या मदतीच्या याचनेमध्ये त्यांनी हे सांगितलं की मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय, माझा छळ केला जातोय, मला सातत्यानं अपमानित केलं जातंय. मी खासदार आहे, जनमानसाने मला निवडून दिले, प्रचंड लोकप्रिय खासदार आहे, लोकांचा पाठिंबा असलेला खासदार आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचा प्रतिनिधी हा ताकदवर असला पाहिजे, त्याचा प्रशासनावर ते अंकुश असला पाहिजे ही अपेक्षा असते लोकशाहीमध्ये. परंतु इथं इतका विवश अशा तऱ्हेचा लोकप्रतिनिधी आणि तो देखील देशाच्या संसदेचा प्रतिनिधी जर असेल तर आज जनसामान्याच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलाय. इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय आपण संदेश देणार आहोत की या देशाचं सरकार जे आपल्या स्वतःला 56 इंच छातीचं सरकार समजतं ते एका
खासदारांचं संरक्षण करू शकत नाही. आणि आमचा सवाल हा आहे की ही सगळी माहिती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, माननीय गृहमंत्री देशाचे अमित भाई शहांना असताना त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं? ही पत्र त्यांची आहेत, त्याच्यावरती कुठली कारवाई का केली गेली नाही? का जाणीवपूर्वक हे दुर्लक्ष केलं गेलं? का जी प्रताडणा त्यांची होत होती ही भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यानुसार होत होती, त्यांच्या इच्छे खातीर होत होती, याचं उत्तर आज आम्ही भारतीय जनता पक्षाकडे मागत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यानं, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या देखील एकाही नेत्यानं याच्याबद्दल, मोहनभाई देलकरांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलेलं नाही, संवेदना व्यक्त केलेल्या नाही. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं बोंबाबोंब केली जात होती, आज यांच्या संवेदना कुठे गेल्या? हा प्रश्न आम्ही आज उपस्थित करत आहोत.